सांगली पोळमळा येथे शिक्षकास काठीने मारहाण केल्याचा प्रकार रविवारी घडला याबाबत जखमी शिक्षक रोहन रमेश कांबळे व्यवश्ये चाळीस यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे त्यानुसार मारहाण करणारा पोळ पूर्ण नाव माहीत नाही राहणार रामकृष्ण परमहंस सोसायटी पोळमळा सांगली याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी हे मिथिला निवास रामकृष्ण परमहुस सोसायटी पोळमळा सांगली येथे राहणार आहेत तर संशयित आरोपी हे फिर्यादीच्या शेजारील गल्लीत राहण्यास आहेत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या घराच्या अंगणात संशयित आरोपी हा कुत्रे घेऊन आला आणि त्याने अंगणात कुत्रे घाण करीत असताना फिर्यादी यास येथे घाण करू नका असे म्हणाला या कारणावरून फिर्यादीशी संशयित आरोपी याच्यात वादावादी आणि धक्काबुक्की झाली यावेळी संशयित आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ करून फिर्यादीच्या पाठीत काठीने मारहाण केली आहे असे सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी म्हटले त्यानुसार पोळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला